नमस्कार नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला बघायचं की रिलायन्समध्ये आता सध्याला कशा प्रकारे अपट्रेंडमध्ये आहे तो स्टॉक. तर आपण बघितलं की हा 1 मिनिटाचा मी निवडलेला आहे. तर ऑलरेडी मी काय करतो, कारण की आपल्याला 1 मिनिटाचे जर कॅन्डलमध्ये बघितला आपण, तर आपल्याला तो फक्त आणि फक्त एक इंट्राडेसाठी आपल्याला दिसणार की तो कोणत्या स्टॉकमध्ये चालला. तर इथं तुम्हाला दिसतंय बघा, तर मी आधी 1 मिनिटाचे ह्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, आणि नंतर आपण तो टाईम फ्रेम वाढवून कशाप्रकारे चालू आहे ते बघूया. तर आता हा 1 मिनिटाचा आहे चार्ट. तर या ठिकाणी बघा तुम्ही, हो का, हा त्याचा लो, नंतर हाय, परत ना काय केलं त्यानं, हो का, इथं तुम्हाला मी लाईन दाखवतो करून, इथं नंतर हा त्यानं हे केला, नंतर इथं, नंतर इथं, नंतर इथं, नंतर इथं, नंतर बघा हाय, नंतर लो, नंतर इथं हाय, नंतर इथं लो. आता या ठिकाणी बघा, इथं त्यानं हाय हाय बनवला इथे एक, नंतर इथं काय केलं त्यानं या ठिकाणी हाय, इथं हाय दिसतोय बघा तुम्हाला, इथं एक हाय, नंतर नंतर इथं हाय, नंतर इथं हाय, अशा प्रकारे तुम्हाला बघा दिसतंय की मागचा हाय तो तोडत गेला, याचा अर्थ काय, हा अपट्रेंडमध्ये चालला आहे. आणि इथं तुम्हाला जर दिसलं तर हा 1 मिनिटाचा चार्ट असल्यामुळे इंट्राडेमध्ये आपल्याला इतकं लगेच वर्तवता येत नाही की आता कुठल्या ट्रेंडमध्ये, तर आपल्याला काय करावं लागतं अशा वेळेस, आपल्याला तो स्टॉक कोणत्या ट्रेंडमध्ये हे जर अभ्यासायचं असेल तर आपल्याला कमीत म्हणजे जास्त टाइम फ्रेम निवडावा लागतो. तर आपण काय करूया, 1 तासाचा टाइम फ्रेम घेऊया, म्हणजे 1 तासाचा टाइम फ्रेम, याचा अर्थ असा होतो की कॅन्डल आहे ती 1 तासाची कॅन्डल असते, 1 तासाची कॅन्डल, याचा अर्थ 1 तासाचा त्यात रेट असतो. तर कशी, आता या ठिकाणी बघा तुम्हाला स्पष्ट दिसेल की कोणता ट्रेंड चालू आहे. इथं बघा, इथं तुम्हाला पूर्णपणे दिसतंय की कोण आता मार्केटमध्ये कोणता ट्रेंड चालू आहे. मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल, हो का, हो का, त्याने आता या ठिकाणी आपण ड्रॉईंग करू, हायर हाय हायरलो. मी काय करतो, पेंट घेतो या ठिकाणी बघा, इथं अशा प्रकारे तुम्हाला ड्रॉईंग करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला बघा दिसेल की हा पूर्णपणे अपट्रेंडमध्ये चालू आहे रिलायन्स, म्हणजे तो स्टॉक कशाप्रकारे चालू आहे. आता आपण बघूया, मी हे प्रिंट जर काढतो, इथं जर तुम्ही बघितलं, हो का, हे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का बघूया, हो का, मी लाईन घेतली आहे, 2 मिनटं, तर इथं बघा तुम्हाला इथं कॅन्डल दिसते, त्याचा हायर लो आपल्याला लगेच समजेल. आता मोबाईलमध्ये खूप प्रॉब्लेम येतात, जर तुमच्याकडे डेस्कटॉप असेल तर तुम्हाला अगदी सोपं जाईल कोणताही ट्रेड अभ्यासण्यासाठी किंवा हे करण्यासाठी. जेवढं तुम्ही झूम कराल तेवढं तुम्हाला स्पष्ट चित्र दिसेल की कोणता ट्रेंड चालू आहे. आता या ठिकाणी मी मगाशी तुम्हाला आकून दाखवलेलं की कसा अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. तुम्हाला काय करायचं आहे, हा लो मागचा हा जो लो आहे आणि हा हाय लोवर हाय तुम्हाला जोडत जायचे. ते कसे जोडायचे मी तुम्हाला एक व्हिडिओ सेपरेट बनवेल, कारण की हा व्हिडिओ एकतर ते व्हिडिओ बनायला लागले. तर या ठिकाणी तुम्हाला रिलायन्समध्ये बघा अप ट्रेंड कशाप्रकारे चालू आहे हे तुम्हाला दिसतंय, पूर्णपणे स्टॉक असा वर चाललेला आहे. तर त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण अप ट्रेंडमध्ये चालू आहे. आता याच ठिकाणी आपण रिलायन्सचा मागचा एखादा चार्ट बघू की ज्याने साईडवे ट्रेंड दिलेला आपल्याला. तर आपण काय करू, त्याला मागं जाऊया थोडं. या ठिकाणी बघा साईडवे ट्रेंड चालू आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कुठपर्यंत
तर त्यानं ब्रेकआउट नंतर दिलता अवघा इथं इथं त्यानं ब्रेकआउट दिलता आणि परत ना नंतर तो वर गेला आणि इथं ब्रेकआउट देऊन परत ना मग तो अप ट्रेनमध्ये गेला दिसेल तुम्हाला या ठिकाणी. इथं बघा तो साईड वे ट्रेनमध्ये चालला आणि इथं खाली गेला ब्रेकआउट दिला आणि नंतर वर जाऊन नंतर बघा त्यानं अप ट्रेनची भूमिका घेतली साईड वे ट्रेनमध्ये जाऊन. आणि इथं डाऊन ट्रेनमध्ये कशाप्रकारे आता ते आपण बघूया. तर मी काय करतो ह्याला सगळं घालवतो. खरं तर रिलायन्समध्ये शक्यतो तुम्हाला डाऊन ट्रेड बघायला भेटणार नाही. जर आपण टाटा मोटर्समध्ये गेलो तर आपल्याला साईड या ठिकाणी बघायला भेटेल. कारण की रिलायन्स हा खूप चांगला स्टॉक आहे आणि तो जास्तीत जास्त त्याची एक रेंज ठरलेली असते की त्या रेंजमध्येच तो खाली येतो आणि नंतर वर वर जात असतो आणि नंतर खाली येतो नंतर वर जातो. कोणताही स्टॉक हा खाली वर होत असतो म्हणजे हायर हाय हायर लो होत असतो. असा तो कोणता स्टॉक असा वर जात नाही असाच कळला का. गेला तर तो असा जात असतो असं म्हणजे हायर म्हणजे काय तर तो 5 रुपयानं वर जाईल नंतर 7 रुपयानं खाली येईल नंतर 10 रुपयानं वर जाईल परत 8 रुपयानं खाली येईल असं एकदम असाच जात नाही म्हणजे 10, 15, 20, 25 असा. आता हे झालं मी तुम्हाला रिलायन्सचं उदाहरण सांगितलं. आता आपण एक दुसरा की एक उदाहरण बघूया की डाऊन ट्रेंडमधलं. तर तुम्हाला मी साईड वे ट्रेंड म्हणजे इथं दाखवलं आहे की हा इथं तुम्हाला दिसतोय तो साईड वे ट्रेंड आहे. लगेच तुम्हाला आणि इथं हा अप ट्रेंडमध्ये हा लगेच तुम्हाला हा अप ट्रेंडमध्ये हा डाऊन ट्रेंडमध्ये सॉरी हा डाऊन ट्रेंडमध्ये लगेच तुम्हाला समजेल. आता कोणती रेंज चालू आहे तर आता अप ट्रेंडची रेंज चालू आहे लगेच तुम्हाला समजायला पाहिजे रिलायन्समध्ये आत्ता सध्याला. कारण की 996 चालू आहे जवळपास 1000 जाऊन आलता आणि तो अप ट्रेंडमध्येच राहण्याची शक्यता आहे. मग कुठपर्यंत राहील ज्यावेळेस तुम्ही त्याचा सपोर्ट बघताल मागचा रेसिस्टन्स बघताल या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही अभ्यासणार तर त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी समजू शकतील. तर आपण बघूया त्याचं एक अजून एक उदाहरण घेऊया त्यासाठी. तर त्यासाठी मी काय करतो टाटा मोटर्स हा स्टॉक घेतो. मित्रांनो आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला टाटा मोटर्स आपण स्टॉक घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की त्याने टाटा मोटर्सने कशाप्रकारे डाऊन ट्रेंडमध्ये आलेला आहे. तर हा 5 तारखेला आहे 5 मेला. तर 5 मेला त्याने डाऊन ट्रेंडची त्याची सुरुवात झाली. तर ती कशाप्रकारे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे हा स्टॉक इथून तर इथं या ठिकाणी 384 रुपयेला जाऊन जवळपास तो म्हणजे 5 एप्रिल असेल कदाचित 5 एप्रिलला 384ला च्या आसपास म्हणजे 375-380च्या आसपास तो जवळपास 336ला आलेला आहे. मग इतका म्हणजे 333च नाही तर 325ला पण जाऊन आलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा. तर तो अशा प्रकारे डाऊन ट्रेनमध्ये गेलता. आता याच्या आधी पण तो डाऊन ट्रेनमध्ये कसा गेलता ते आपण बघू म्हणजे अप ट्रेनमध्ये जाऊन नंतर तो डाऊन ट्रेनमध्ये गेलता तो कसा बघा. हे तुम्हाला दिसते पूर्णपणे डाऊन ट्रेनमध्ये आलेला आहे. आता आपण काय करूया त्याने मागची रेषा बघूया. आता सध्याला अजून टाटा मोटर्स बघा तुम्ही इथं त्याचं 326चा त्यानं त्याचा मागचा लो त्यानं बघा म्हणजे सपोर्ट घेतला आणि तो नंतर अजून बघा मी इथून तुम्हाला सांगतो तो 336 आहे 100% तो अजून ह्या लेवलला जाऊ शकतो 370 पर्यंत 370-375 म्हणजे तुमचं टार्गेट असू शकतं 370-375 किती दिवसाचं तर ते मागच्या दिवसाचं किती दिवसात तो वर गेला त्या दिवसाचं हा किती दिवसाचा आहे बघा. तर या ठिकाणी 326 मी काय करतो इथं तुम्हाला कळेल लगेच 2 मिनिट. टार्गेट हे येत नाही इथून बघा 3 आलेलं आहे या ठिकाणी. आता इथं तुम्हाला ही रेषा दिसते बघा इथं तारीख दिसते 4/2 म्हणजे तिसऱ्या महिन्यात 28 तारखेपासून ते हे किती तारखेपर्यंत आहे इथं आपल्याला बघायचं आहे.
360 पर्यंत आपलं टार्गेट असेल, तर 4-5 म्हणजे जास्तीत जास्त 15 दिवसाचं टार्गेट, पण हे 15 दिवसात आपल्याला लगेच टार्गेट देणार नाही, कारण की हा जो ट्रेंड आहे या ठिकाणी आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर बघा तुम्ही बघू शकताय 360 रुपयापासून 370 पासून तो किती दिवसात खाली आला आहे, तर बघा तुम्ही या ठिकाणी किती तारखेचा एक आपण 4-6-4 म्हणजे चौथ्या महिन्यातला म्हणजे एप्रिलचं ह्या महिन्यातलं एप्रिल महिन्यातलं 6 तारखेला आणि आज तारीख आहे आज तारीख त्यांना इथं लो बनवला बघा आणि तिथून वर हल्ला जवळपास 27 तारीखला म्हणजे आज समजा आपण 27-28 तारीख धरूया तर 27 तारखेला तो जवळपास 336 गेला आहे आणि 336 अजून तो वर जाईल. आपलं टार्गेट किती असणार आहे एक ह्या महिन्यापर्यंत जवळपास 360 ते 365 आपलं टार्गेट असणार आहे आणि 100% तो टार्गेट आपलं देणार आणि तुम्ही बघू शकता ज्यावेळेस अजून 15-20 दिवसांनी बघाल. मी ह्यालाच आपण काय म्हणतो ट्रेंड अनालिसिस आणि मार्केटचं अनालिसिस म्हणजे प्राईज ॲक्शन. या ठिकाणी कोणतीच कुठलं काहीच बघितलं नाही, फक्त फक्त आणि फक्त प्राईजच्या ॲक्शनवर तुम्हाला सांगितलं की नेमकं काय होऊ शकतं मार्केटचं. म्हणजे आपण हे तर भूतकाळाचा पण विचार केला, मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं गृहितकामध्ये तर ते गृहितकांचा पण आपण या ठिकाणी आधार घेतला आहे. आता आपण या ठिकाणी मागचा त्याचा आपण बघूया की तो कशा प्रकारे डाऊन ट्रेंडमध्ये गेलता बघा. इथं तुम्हाला इथं ते दिसते पूर्णपणे डाऊन ट्रेंड त्याचा पूर्णपणे. अजून आपण घेऊया वाटलंच तर बघा या ठिकाणी त्याचा डाऊन ट्रेंड दिसतोय तुम्हाला. आता तो आलेला आहे या ठिकाणी जर तुम्हाला दिसत असेल तर तो आता अप ट्रेंड त्याची चालू झाली आहे आणि तुम्ही बघा आता इथं आजपासूनच आज तारीख इथे नेऊन ठेवा. माझ्या मते हा डाऊन ट्रेंडमध्ये आता तुम्हाला तारीख दाखवतो सगळंच दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल सगळं. 2 मिनिट फक्त झूम करून बघतो मी. आता बघा ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल आहे 27-4 म्हणजे 27 तारखेची चौथ्या महिन्यातली 2018ची आहे. 335 रुपये आता भाव आणि 335 आहे. आपलं टार्गेट आहे 360-365 रुपयाचं आणि ते अचीव होणार आपलं. आणि किती महिन्यात तर ह्याच महिन्यात हे लिहून ठेवा तुम्ही. तर धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे आपण ट्रेंड अनालिसिस करू शकतो. साईडवे ट्रेंड तुम्हाला कळालाच असेल की दोन्ही मार्केटमध्ये जर तुम्हाला कोणताच ट्रेंड दिसत नसेल तर साईडवे ट्रेंड पाहू शक म्हणू शकता किंवा तुम्ही ज्यावेळेस इक्वल हाय आणि इक्वल लो असतात त्यावेळेस आपण साईडवे ट्रेंड म्हणतो. मी त्याचं उदाहरण तुम्हाला त्या स्टॉकमध्येच दिलं आहे. यामध्ये पण तुम्हाला इथं साईडवे ट्रेंड दिसतोय लगेच इथं हा साईडवे ट्रेंड दिसतोय. तर धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्ही जर माझा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल मी मराठी तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. तुम्हाला स्टॉक मार्केटविषयी फक्त स्टॉक मार्केटविषयी नाही तर अनेक प्रकारचे व्हिडिओ मी टाकत असतो, त्या व्हिडिओचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तर जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही रिप्लाय द्या, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन. आणि जर आणि तुम्हाला मी अभ्यास सांगितलेला आहे त्याप्रकारे तुम्ही मला प्रत्येकी 5-5 उदाहरणे अप ट्रेंड डाऊन ट्रेंड आणि साईडवे ट्रेंडचं टाका, मी तुम्हाला ते बघतो आणि तुमचं बरोबर असेल तर तुम्हाला लगेच मी रिप्लाय देऊन त्याच्यात काय बदल करायला हवा तुमच्यात नेमकं चुका कोणकोणती आहेत हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा. धन्यवाद.